So hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. तुम तो परेक था हमारे स्वागत है आपका एक channel में. Yes, हमने तो वरना समझ ला चल के हमी पूरे तल्लो है, हमी तल्लो सूरत ला आनी अपन ऐता मजे काम है हमसे तिकड़े. सो काम झाल्यावर और मला वाटतं आपण येता येता गरबा सुद्धा खेळूया, सुरतला गरबा खेळूया. तुम्हाला समजणार आहे की काय काम आहे, इम्पॉर्टंट काम आहे. तर आपण आपला जो ब्लॉग आहे सर्वदा स्टार्ट करूया. मी सगळ्या गोष्टी गाडीमध्ये बसल्यावर सांगतो तुम्हाला. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. मी नेहमी ना बी एड ना बारीक करतो, पण यावेळेस थोडीशी अशी ठेवली आहे. सो नक्कीच कमेंट करून सांगा कसा दिसतोय. कालपासून मला प्रश्न पडलाय की म्हणजे चांगली वाटते का थोडीफार. अशी विचारलंस मला चांगली वाटते का, आता कशाला प्रश्न पडला. अरे माझ्या ऑडियन्सला पण विचारू दे ना, कमेंट्स करतील ना ते की छान वाटते की कसं काय. आता जिथे ब्लॉग तुम्ही स्टॉप करा आणि पहिला कमेंट करा, कारण मला खरंच गरजेचं आहे तुमचं कमेंट की कसं वाटतंय. जर तुम्हाला नाही आवडत असेल तर मी नाही ठेवणार. मला समजत नाही, मी खरंच खूप म्हणजे कन्फ्युज आहे. पण क्लीन शेव नको करू, लहान दिसतो क्लीन शेव म्हणजे. क्लीन शेव कोण करणार आहे ऍक्च्युली ना. आम्ही रात्रीच बोईसरला आलोय, कारण जर आमच्या इकडनं मी आलो असतो तर आम्हाला इकडे पोहोचायला 10-11 वाजले असते. आणि आम्हाला माहितीये आम्ही लवकर उठून म्हणजे एकदम लवकर सकाळ सकाळ उठून नाही येऊ शकत. सो म्हणून आम्ही रात्री यायला खूप प्रॉब्लेम होता. आता आम्हाला मला वाटतं भाऊ या साईडला पण ट्रॅफिक असेल. नाही या साईडला नाही, कारण की आमच्या त्या साईडला ना आपण फक्त बोईसर आणि मनोरच्या मध्येच ना मला वाटतं की 1-1.5 तास जात असेल. आणि त्या दिवशी पण आमचा गेला. आम्ही गाडीने असं आता किती दिवस झाले काम चालू आहे. आणि ते पहिले रोड खूप चांगला होता माझ्या मते, मला असं वाटतं खूप छान रोड होता. पण आता ते रोडला असं केलंय की ते हा सिरियसली मला असं वाटतं बिनकामाचं. कारण की एवढा छान रोड होता ना तो अहमदाबाद आणि मुंबई हायवे. पण त्यासारखा कोणता रोड नव्हता. आणि आपल्यासोबत आहेत दादा फुल गॉगल वगैरे लावून वन साइड. मला वाटतं आज तिकडे पोरी बिरी पटवण्यात येत नाही. गरब्यामध्ये का बघू ना. ओके सो कोण मला ना जाम भूक लागली. तुला काय वाटतं मी मेड मेदूवडे बाकी काही नको. ऍक्च्युली ना आता बघा आपला तीन ते चार तासाचा प्रवास आहे बरोबर. आणि मला आता माझ्या पित्ताचे टॅबलेट्स खायचे आहेत आणि टॅबलेट्स पचवण्यासाठी मला काहीतरी लागेलच. सो मला असं वाटतंय मी एखाद प्लेट इडली किंवा मेंदू वडे मग पोहे वगैरे खाऊया का. ओके बघूया काहीतरी नाश्ता करूया, कारण प्रवास लांबचा आहे आपला आणि पाणी वगैरे सुद्धा घेऊया. सो चला बघू आता काय काय होतं, कसे आम्ही पोहोचतो, कसा आमचा प्रवास होतो. नक्कीच बघा पूर्ण आणि कुठे चालले ना ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर ते पण नक्की बघा की आम्ही कुठे चाललोय. कार उचली आहे हा मॅडमला पाणी आणि रेडबुल प्यायचंय. मी मस्त झोपलेलो थोडस मस्त म्हणजे अर्धा झोपलेलो. खूप लांबचा प्रवास आहे आणि फायनली आता 4 वाजलेत पोहोचलोय आम्ही. कोमल गरबा मला वाटतं 7-8 चालू होईल ना. आणि आपण 4 पोहोचलोय. मला वाटतं काहीतरी खाऊन वगैरे पण घेऊ आपण. सुरतला आलोय ना आपण शॉपिंग करायची का. आपण आधी काहीतरी खाऊन वगैरे घेऊ मस्त. नंतर माझा मित्र आहे आपण त्याच्याकडे जाऊया. आपण सुरतला आलोय एवढा लांब आणि सुरत मध्ये आलोय आणि शॉपिंग नाही केली म्हणजे विषयच आहे ना. कोमल आपण ऍक्च्युली शॉपिंग करायला नाही आलो, आपण आलो गरबा खेळायला आणि माझ्या मित्राच्या इथे. ओके सो मी लास्ट टाइम पण आलेली ना तेव्हा पण शॉपिंग करू ना प्लीज. एवढं कमी प्राइस मध्ये आपल्याला भेटतं. मग तिकडे बाहेर गेल्यावर आपल्याला म्हणजे आपल्या साईडला किती महाग साईडच भेटतात. करू तर बाहेर पण खरेदी तर करणार. मला ना कधी कधी असं वाटतं ना की कोमल तू ना मला दुसरं लग्न करायला सांग, कारण मी जर दुसरं लग्न केलं ना तर माझी जी दुसरी बायको आहे ना ती तुझे कपडे तरी वेअर करेल. कारण आमचे मॅडम जे आहेत ना ते काय करतात माहितीये का, एकदा दोनदा वेअर करतात बाकी ना ठेवून देतात. तर ऍटलीस्ट बिचारी ते तरी कपडे दुसरी बायको करायची म्हणजे बिचारी ते कपडे तरी वेअर करेल. नाही म्हणजे ती म्हणजे तिला कपडे घेण्याची गरज नाही ना, एवढे कपडे असताना सुद्धा तुला कपडे घ्यायचे आहेत
आणि आता पण तुला शॉपिंग करायचे म्हणजे तुला मला फटका द्यायचा का शॉपिंगचा? लाईफ बर्बाद होईल लग्न करून, तर नको विचारायला. झोपून उठलो तर केस विस कसे झाले, मला तोंड धुवायचं, चिकट चिकट तोंड झालं एसी मध्ये. हे नाही कोमल, चार तास बाप काय करणार दादा, तुमच्या भाषेत सांगा जरा तिला. मार्केटला जावं लागलं ना, सुरतला आलो. आणि मग एक काम कर, बॉईजच्या इथे पण जाऊ, तुझी पहिले शॉपिंग करून घे, मग आपण पण इकडे काय असेल का बॉईजचं? नाहीये काय म्हणू बोला, ठीक आहे चालेल. इथे नुसतं सुरतला ना ऍक्च्युली सगळं बायांचंच भरलंय, साड्या बिड्या हे ते ड्रेस. ऍक्च्युली ना मी लास्ट टाइमला पण आलेले, तर मी खूप सारे शॉपिंग पण केलेली, तर मी विचार करते की आता पण शॉपिंग करू. आणि ना गर्ल्स एवढं काय काय आहे ना इकडे, म्हणजे खूप लोक बोलतात ना की सुरतला खूप कमी प्राइस मध्ये भेटतं, तर रिअल मध्ये खूप कमी प्राइस मध्ये भेटतं. तर मी तुम्हाला पण सांगते की कसं काय असतं ते सगळं काय दाखवू दे ना त्यांना पण. ठीक आहे, पण मला असं वाटतंय की तू 4-10 तास नको लावायला, आपल्याला जेवायलाच 1 तास जातील, म्हणजे 5 वाजतील. तुझ्याकडे 2-3 तास आहेत, 2-3 तास नाही, तुझ्याकडे 1.5 तास आहे आणि 1.5 तास माझ्याकडे, कारण मलाही शॉपिंग करावी लागेल, काहीतरी थोडंफार घ्यावं लागेल. हा मग ऑब्व्हियसली, कारण तू पैसे खर्च करशील आणि मी गप्प बसू नेहमी नेहमी. मी असंच वायफट खर्च नाही करत. शॉपिंग म्हणजे नाही वायफट तर नाहीये, आपण आम्ही दिसू तर विकू. विकेगा तर विकेगा, नाही नाही तसं नाही, म्हणजे दिसलोच पाहिजे. माझा हात दुखला यार. ठीक आहे ठीक आहे, चला आता चला 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 जाऊया. मॅडम बोलतायत कुठे ते जाऊया आपण. कोमल प्लीज मला करू दे ना दुसरं लग्न. आणि काय करू लग्न? माझं एकेवर प्रेम आहे. ठीक आहे, खरं बोलतोय, मस्ती नाही करत. खरं माझी शपथ, माझी शपथ कर, माझी शपथ, शपथ तू पण कर लग्न. करू दे ना कोमल, बघ ऐक, आपलं एवढं मोठं घर आहे, 2 BHK, फक्त आपण एका रूम मध्ये राहतो. अरे ऐक तर, आपण मी फक्त एका आपण एका रूम मध्ये राहतो, मग दुसऱ्या बेडरूम मध्ये ती राहील. त्यानंतर बघ आपण म्हणजे व्लॉग, ऐक ना आपण व्लॉग वगैरे काढतो, बरोबर, व्लॉग वगैरे काढतो. नंतर अरे एक म्हणजे ऐक तर, काम विमा करतो आपण, तर थोडा आपण बिझी असतो, मग तिला मी सांगेल ना तू जेवण वगैरे बनवून ठेव आम्हाला वगैरे, किंवा घर वगैरे कामवाली नाही का, दुसरं लग्न आणि तुझे कपडे पण एवढे असतात. मग मला असं वाटतं तिच्यासाठी पण शॉपिंग कर. नवरा पण देऊ तिला आणि कपडे पण देऊ, म्हणजे माझे युज केलेलं सगळं देऊन टाकू. अरे पण आता मग तिच्यासाठी नवीन कपडे घे थोडेफार, तुझ्यासाठी पण घे, तिच्यासाठी पण घे. हा मग मी तिच्यासाठी खर्च करेल ना. मग तू ऍग्री आहेस का ग? आपण सुरतला तिच्यासाठी चाललोय, मला ती दाखवायची आहे तुला आज. दाखवू का? आवडेल तुला? दादा तुम्हाला चालेल मी दुसरं लग्न केलं तर? नाही चालणार दादाला, नाही चालणार तुला? सगळे फॅमिली एका रूम मध्ये काही बाबा, म्हणजे विचार पण नको करायला, म्हणजे विचार पण नको करायला, लंबा तक विचार नाही. बघा आम्ही पोहोचलो सुरतला, सगळीकडे ना आम्हाला नंबर प्लेट असेच दिसत आहेत. कोमल कुठं जायचं काय बोलशील का? नाही बॉब, मला असं वाटतं ना आपण शॉपिंगला जायचं. कॅन्सल करूया? नाही रे, कॅन्सल वेन्सल तर होणार नाहीये. आपण एक काम करूया, वाटलं कॅन्सल करूया. माझी फ्रेंड इथे राहते, माझी बेस्ट फ्रेंड स्कूलची, तर आपण तिला भेटूयात प्लीज. मी कॉल करते तिला, पण ती बोलली आहे मी भेटणार, पण तिचा कॉल लागत नाहीये. तुझ्या फ्रेंडला भेटायचंय, मग शॉपिंगला जायचंय. हा आणि त्याच्यानंतर गरबा. एक काम करूया ना आपण, तुझ्यासाठी आलोय मला असं वाटतं. हॅलो, हा कुठे? तुम्हाला आम्ही सांगितलेलं, आम्ही सकाळपासून बाहेर निघालो आणि लागले आम्हाला फट्टे भूक, सो आम्ही इथे आलोय खाण्यासाठी. आम्ही दोघंच नाही आलोय, तर माझ्या समोर आहे कोमल आणि कोमलची फ्रेंड. सो बघा तुम्ही, ती लाजते खूप. दाखव तुम्ही आणि
जेवण वगैरे झाल्यानंतर मग मॅडमची शॉपिंग करायला जाऊया आपण. आधी जेव्हा कारण जाम भूक लागली आणि मला माहिती इथे शॉपिंगला कमीत कमी ना 2 ते 3 तास तरी जाणार आहेत. सो 2 ते 3 तास मी वेट नाही करू शकत ना दादा, जाम भूक लागले. आता बॅक कॅमेरा करतो. काय झालं? अच्छा, म्हणजे तू सांगितलेलं मला ही अभ्यास करायची म्हणून तू अभ्यास करायची. अच्छा अच्छा, तिच्यामुळे तुम्ही दोघी अभ्यास करा. माझ्यासाठी ना का तुझ्यासाठी? ओके. पनीर चिल्ली वगैरे सांगितले. अजून काय? तू नॉनव्हेज खाणार आहे? अच्छा, मग नॉनव्हेज फक्त दादा एकटा खाणार आहे? ओके. हां बरोबर. लहानपणापासून सोबत होतो. अच्छा ओके. आमच्या जोडीला जाम लोक ओळखायचे. करण अर्जुन. करण अर्जुन ओके. आणि आता आधीचं लग्न झालं, माझ्या आधीच झालेलं. आता तिला बेबी पण आहे 3-4 वर्षाचा बेबी आहे. कारण खूप लवकर लग्न झालं. ओके. आणि ही माझ्या लग्नाला आली नव्हती तर मी सोबत बोलत नव्हते पूर्ण 2 वर्ष. मग आता का बोलायला लागले? नव्हतं बोलायला पाहिजे होत. तुझ्या लग्नाला ना आली मग नव्हतं बोलायला पाहिजे होत. तू चुकीच आहे, खूप चुकीच आहे. कोणी? अच्छा ओके ओके. सो ह्यांचे जरा पर्सनल गप्पा चालतील. गप्पा करा तुम्ही, आम्ही जरा खाण्यावर आपण दोघं कॉन्सन्ट्रेट करूया, खाऊया, देन जाऊया मॅडमची शॉपिंग करायला, है ना? ओके. तर मी आज आली अजमेरा फॅशनला. आणि मी नेहमी इकडे आली ना तर कनक मॅमला भेटतात. आहेत की नाही माहित नाहीये, चल बघूयात. आहेत. येस. आता आम्ही 7th फ्लोर वरून 6th फ्लोर ला आलेत आणि आम्ही कनक मॅमला भेटलोय. कसे मॅम? मी एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? तर आता काही नवीन कलेक्शन आले जे मी खूप दिवाळीसाठी वेअर करू शकते. आता आपलं फेस्टिव्ह सीझन आलंय तर त्यासाठी मला काहीतरी चांगलं सांगा. नक्की. आता कसं आहे, आपल्याकडे प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन तर येतात. आणि आता तर हे तर कमी रश आहे. ठीक आहे, संध्याकाळचा टाइम असल्याकारण थोडस कमी आहे रश. तरी पण खूप आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नसतं मॅम, खरं सांगायला गेलं. जसं की आता आपण मागच्या टायमाला कसे रघुकुल मध्ये व्हिडिओ केले, राईट राईट. आणि काही लोक कसे आहे, तुमचे व्हिडिओ पाहून रघुकुल कडे जातात. हा, तर मी त्यांच्यासाठी परत एकदा क्लिअर करते. मित्रांनो, आपण शिफ्ट केलेला आहोत सुराणा बिल्डिंग मध्ये, जे सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर. 1 किलोमीटर हो, कारण की आपण थोडं जवळ लवकर आलो. हो बरोबर. तर 1 किलोमीटर. अजून कसं आहे, जर सुरतला फर्स्ट टाइम येत आहे, कोणाला काहीच माहित नाही बाबा सुरत बद्दल, एकदा कॉल करा, आमचा स्टाफ तुम्हाला पिकअप करायला येईल. येस. सर्व्हिस आम्ही दिलेला. राईट. खूप छान आहे सगळं काही. कारण की ना खूप लोक बोलतात की ना सुरतला, जसे गावचे लोक असतात किंवा काही, ते लोक बोलतात की सुरतला खूप कमी रेंज मध्ये आपल्याला लॉट मध्ये भेटतात. आपण घरगुती, आपण घरी बसल्या बसल्या आपण एक व्यवसाय चालू करू शकतो हाऊस वाईफ साठी. बरोबर. तर सुरतला कुठे भेटतं? तर सुरतला इथे भेटतं. कोणाला माहित नाहीये, खूप लोकांना माहिती आहे फक्त सुरतला भेटतं. पण आपण अजमेरा फॅशनला यायचंय सुरत. थोडा ऍड्रेस चेंज झालाय फक्त आपला. सुराणा 101 बिल्डिंग आहे, ग्राउंड फ्लोरला आपला अजमेरा फॅशन आहे. आणि 6व्या फ्लोर मध्ये हे तुम्हाला साडीचा भंडार भेटून जाईल. कसं आपल्या डेलीवेरची साडी आहे, थोडं एक साडी मी दाखवून देते तुम्हाला, जेणेकरून जर तुम्ही आमचा व्हिडिओ नाही पाहिला असेल प्रिव्हियसचा, तर त्यांच्यासाठी बल्क क्वांटिटी मध्ये घेणं कंपल्सरी आहे. सिंगल आपल्याकडे नाही. बिझनेससाठी. म्हणजे कसं आहे, काही लोक काही स्वतःचे बिझनेस सुरुवात करतात आणि काही लोकांना कसं होलसेलर कडे डील करतात. तर तुम्हाला एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही होलसेलर कडे नाही, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडे तुम्ही डील करू शकता. तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी रिझनेबल प्राइसेस मध्ये तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करताय. तुम्हाला मध्ये कोणी असं हे नाही, एजंट नाहीये. पण अशी लोक भरपूर आहेत मॅम. जसं की आता तुम्ही जर सुरत स्टेशन पासून आलात तर तुम्हाला एक्सपिरियन्स होऊन जाईल. सॉरी, थोडं कस्टमर्स आहेत ना, तर त्याच्यामुळे थोडंफार डिस्टर्ब होईल तुम्हाला. तर भरपूर एजंट आहेत मॅम, तर त्यांच्याशी सावधान राहा. अच्छा. कारण की तुम्ही जर स्टेशन, तुम्ही कसं आलात,
आम्ही तर बाय रोड आलोय. ओके, म्हणून तुम्हाला नाही माहिती. सुरत स्टेशन पासून जसं काही कस्टमर्स येतात ना, तर त्यांना फर्स्ट काय केलं, त्यांचं माइंड अवॉइड केलं जातं की इकडे जा इकडे जा. तुम्हाला म्हणतात की तुम्ही कुठे चालात, मग जर आमचे व्हिडिओ पाहून अजमेरामध्ये आलात ना, अरे अजमेरापेक्षा ही कमी किमतीने तुम्हाला आम्ही कलेक्शन दाखवू म्हणून ऑटो वाले वगैरे. तसं तर आपण कुणाला असं बोलू शकत नाही, कुणाच्या फोटोवर आपण लात मारू शकत नाही. एक गोष्ट असं आहे की कुठे फसू नका, इथेच या म्हणून मी असं नाही म्हणत आहे. जर तुम्हाला आमच्यापेक्षा अजून कमी किमतीमध्ये भेटत असेल तर नक्की जा, पण तुमच्या डोळ्यासमोर माल पॅकिंग करून घ्या, माझं मत एवढंच आहे. तर जर तुम्ही इथे पण याल, इथे पण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर माल पार्सल पॅकिंग करू शकता. पण इकडे जेन्युइन आहे हे आम्ही स्वतः सांगतो. इथून ते इथपर्यंत आपला पूर्ण सिल्क साडीचा काउंटर आहे, पूर्ण आपला एक सिल्क काउंटर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र पॅटर्नच्या साड्या सगळ्या पॅटर्नचे मिळणार. जे एज झालेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता. नऊवारी आहे ही? नाही नाही, ही इरकल साडी म्हणतात त्याला. नऊवारी साडी पण आहे, रेडीमेड नऊवारी साडी निकाल दो. अच्छा, तर हे पहा पैठणी, सेमी पैठणी साडी. सेमी पैठणी मध्येही आपल्याकडे. मला अशा प्रकारच्या साड्या खूप आवडतात, तुम्हाला माहितीच आहे मी जास्त वेअर अशाच करते. आणि इथे आपल्याला मिळणार आहे मॅम 700 रुपयापासून स्टार्टिंग रेट. 700 रुपये फक्त? फक्त स्टार्ट. म्हणूनच मी तुला इकडे घेऊन आली, तुला सांगितलेलं ना की आपण बाहेर शॉपिंग करू तर आपल्याला, मी तर सांगते 2500-3000 पर्यंत अशा साड्या. हो नक्कीच, ऍक्च्युली जास्त करून कसं आहे माहितीये का मॅम, मुंबई असो किंवा इतर कोणी महाराष्ट्राचे पीपल्स असो, तर त्यांना काय असतं की काही लोकांना माहित नाही की एशियामध्ये जर सांगायला गेलं की सुरत टेक्सटाईल मार्केटचा फर्स्ट नंबर येतो. आणि आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये जर तुम्हाला माहित नसेल, एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, जर तुम्हाला हे माहित नसेल, पूर्ण वर्ल्ड मध्ये, पूर्ण वर्ल्डची गोष्ट करते मी, पूर्ण वर्ल्ड मध्ये 7वा नंबर आपला सुरत येतो. नाही माहित असेल तर गुगलमध्ये एकदा सर्च करून पहा. तर सुरत आला आणि कलेक्शन नाही आलं तर काय गोष्ट. बरोबर बरोबर. आणि सुरतला आलो आणि अजमेरा फॅशनला नाही आलो तर काय म्हणतो. तर कॉटन मध्ये हवी आहे, थोडस पूर्ण ट्रेडिशनल लुक जांभळाच्या टाइपच्या. हो हा यार, मला पर्सनली खूप आवडली आहे. आणि खूप लाईट वेट पण आहे हा मॅम. आणि ही आपली म्हणतात ह्याला कांची पट्टू, पण असं नाही की काही लोकांना वाटतं की हे काठपदरचा लुक आहे. थोडंफार हे पहा, पूर्ण हायलाईट आहे आपला. वाव. चला एक असे सगळ्याच पॅकेजिंग असं असेल नाहीये, कंपल्सरी बॉक्स आहे, लॅपटॉप साईजचा प्लास्टिकचा बॉक्स आहे, सगळ्यांचे वेगवेगळ्या पॅकेजिंग आहे. मी कारण स्पेशली आम्ही ह्याला काय कव्हर करते की दिवाळीमध्ये ट्रेडिशनलचा लुकच फॉलो करतो. हे पहा कलर्स ऑप्शन मी दाखवून देते. ही एक साडी आहे, वेगवेगळे कलर्स भेटतील तुम्हाला सगळीकडे, सेम डिझाईन राहणार आहे, डिझाईन ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. हे पहा, म्हणजे तुम्ही सेल करताय तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. बेस्ट आहे कारण की आता काही लोकांची चॉईसेस कशी असते, वेगवेगळी असते. आणि आता आपल्याशी जुळणारे काय करतात की ताई तुम्ही एका डिझाईनचा सेम कलर सेम डिझाईन घेऊन आम्ही बिझनेस कसं करणार. बरोबर. तर तसं काही नाहीये, कलर चार तुम्हाला भेटून जाईल. हे बघा ओरिजिनल साडी, पूर्ण सिरोस्की डायमंडचं काम आहे, खूप छान आहे खरं. सॉफ्ट टिश्यू मटेरियल. मी तर घेणार आहेत खूप साऱ्या साड्या खरंच, आणि गिफ्ट पण घेणार, कारण की एवढ्या कमी प्राइस मध्ये आपल्याला बाहेर तर गिफ्ट घ्यावाच लागतात दिवाळीसाठी. मी नक्कीच घेईल. हा आपला रॅपर सिल्क आहे मॅम, 80 रुपयापासून कलेक्शन सुरुवात होते. 80 रुपयापासून ह्या डिपार्टमेंट मध्ये. आणि ही आपली कॉटन साडी आहे, जिथे तुम्हाला 102 रुपयापासून सुरुवात होते. 102 बरोबर ऐकले. आणि ते तुम्हाला लई वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मिळतात, सांबलपुरी पॅटर्न असो, आपल्या साऊथ पॅटर्न असो, महाराष्ट्र पॅटर्न असो. इथे तुम्हाला सांबलपुरी म्हणलं तर उडीसा स्पेशल असते साडी, ती सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल. हा आपला पूर्ण डिपार्टमेंट आहे पार्टी वेअरचा, जिथे 1 मिनिट साडी, रेडी टू वेअर आणि जिमी चूची साडी, जे आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. आणि राहिली गोष्ट नेटेड तर राहिलाच आपला. आणि हे पहा, हे सॉफ्ट ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये शिबोरी प्रिंटचा पॅटर्न, फुल्ली हँडवर्कचा डिझाईन आहे. हे पहा. आणि आपल्याकडे मला वाटतं की मीच बिझनेस ओपन करू. करू का? करू शकता. कमेंट करायला सांग, कमेंट करा की मी करू का बिझनेस. हे रेडीमेड ब्लाउज याच्यावरतीच आहे का? नाही नाही, हे आहे साडी. ओके, रेडीमेड जिमी चू मटेरियलची साडी, हे फुल्ली पार्टी वेअर आहे. आता काही यंगस्टर्स गर्ल्स नाराज होतील बाबा की आम्ही तर ते पैठणी साडी वगैरे नाही नेसतो, पार्टी वेअर दाखवा घ्या. तुमच्यासाठी पार्टी वेअर पण आहेत, पेक्षा खूप युनिक आहेत खरंच. जेन्युइनली सांगते मी, खूप युनिक आहे. पहा नवीन कलेक्शन, हे रेडीमेड ब्लाउज आहे, ठीक आहे. आर्कलचा काम खूप ट्रेंडिंगला आहे सध्या, खूप ट्रेंडिंग आहे. नॉर्मली तर अशा टाइपचे तर व्हरायटी मिळणारच आहे नेटेड मध्ये, पण हे पूर्ण तुम्ही स्टॉक पाहताय, हे पूर्ण आपल्या इथे पार्टीवेअरचा डिझाईन मिळतोय मॅम. जर तुम्हाला सेमी वर्कची साडी पाहिजे तर हे आपल्या बाजूच्या काउंटर मध्ये भेटून जाईल, जिथे तुम्हाला 121 रुपयापासून कलेक्शन मिळतात पार्टीवेअर मध्ये. सेमी वर्क साडी पार्टीवेअर सारखीच राहणार, पण ज्यांना बजेट फ्रेंडली पार्टीवेअर पाहिजे ना, तर त्यांच्यासाठी हा वाला काउंटर आहे,
जिथे तुम्ही पाहते पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये, खरंच नाहीये. कस्टमर्स येतात ना तेव्हा आम्ही त्यांना वन बाय वन कलेक्शन दाखवतो. हेच कलेक्शन तुम्ही बोलताय? हेच कलेक्शन. वाव. ती बंच मी तुम्हाला दाखवून देते. हे पा, अशा टाइपच्या बंचेस मिळणार आहे. आणि कंपल्सरी नाहीये की तुम्हाला असाच बंच भेटेल, कारण की सगळ्याचं बंच हे बघा, हे नॉर्मल प्लास्टिकचा बंच आहे. हे ब्लाउज आहे, रेडी सॉरी वर्क ब्लाउज आहे. आणि वर्क पण खरंच खूप छान आहे, म्हणजे चिपेस्ट नाहीये. आपण चिप वाल बघतो खूप जागी, एवढ्या कमी मध्ये चिप मध्ये भेटतं, पण हे चिप नाहीये. सिरियसली तुम्ही बघू शकता. खूप डिझाईन्स आलेले आहेत. कटवर्कचा बॉर्डर, हे कटवर्कच्या बॉर्डर मध्ये थोडासा सिक्वेन्सचा काम. आपण फ्रँचायझी सुद्धा देतो. हे सगळ्या प्रोडक्ट फ्रँचायझीचे आहेत. ओके ओके, फ्रँचायझीस पण आहेत. हो, अजमेरा ट्रेन ह्या नावाने आपण फ्रँचायझी देतोय. त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन मॉडेल्स आहेत मॅम, जसे की 12 लाख आणि 25 लाख आणि 55 लाख. 12 लाख मध्ये तुम्हाला आम्ही सगळ्या टाइपच्या साड्या प्रोव्हाइड करू. 25 लाखामध्ये साडी आणि कुर्ती प्रोव्हाइड करू. आणि 55 लाखामध्ये तुम्ही सगळ्या मिक्सिंग कलेक्शन घेऊ शकता, ज्याच्यामध्ये कुर्ती, ड्रेस मटेरियल, लहान लेकरांचे कपडे सगळे आले. आणि फ्रँचायझी बद्दल, किती स्क्वेअर फूट तुम्हाला मिळणार, फर्निचर त्याचा कसा, हे 12 लाखच्या आतच येणार का 12 लाखच्या पुढे जाणार, काय रिक्वायरमेंट्स असतील, हे सगळं पॅटर्न तुम्ही स्क्रीनवरती नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा. ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे, कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, त्याला म्हणतात लाईट वेट साड्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉगच्या साड्या मिळतात. हे पहा, अशा टाइपच्या अगदी लाईट वेट साडी, ज्यांना पार्टीवेअरची साडी तर आवड आहे, पण थोडस हेवी नको. सिम्पल शोभर, जे कॉलेजला जाणारी टीचर्स वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतीये येलो कलरची साडी, आपण जे पाहिलं आता फॅन्सी साडी आहे. आणि पूर्ण वाटणार की एक पार्टीवेअरचा लुकच वाटणार आहे. काही लोकांना फॅन्सी साडी खूप क्रेज असते. हे पहा, अगदी सिम्पल. मला तर आवडतात असे, खरं सांगू. मला सुद्धा लाईट वेट, तुम्ही जसं वेअर केले लाईट वेट, आणि दिसायलाही सुंदर असं वाटतं की वर्क काहीतरी आपण वेअर केलंय, पण लाईट वेट. आणि ज्यांना वाटेल ना की बाबा साडी नेसल्या की साडी फुगेल अशी, कोणाला नेसता येत नाही बरोबर, तर त्यांच्यासाठी अशा टाईपच्या साड्या घेऊ शकता. कलर्स ऑप्शन दिलाय तुम्हाला. आपण आलंय कुर्तीच्या डिपार्टमेंट मध्ये, जिथे तुम्हाला 1 पीस 2 पीस 3 पीस सगळ्या व्हरायटी भेटून जाईल. आता 1 पीस म्हटलं तर फक्त कुर्ती भेटणार. सिंगल आयटम म्हणलं तर ते सिंगल मिळेल का म्हणून विचार करता नाही. सिंगल मध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये 4 नाही तर 6 पीस घ्यावं कंपल्सरी आहे. तर मॅम, हे कलेक्शन आहे, आपण वन बाय वन कलेक्शन दाखवून देते. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की व्हिडिओ लिंक जास्त होऊ नये, या कारणाने मी काही क्वचितच कलेक्शन दाखवते तुम्हाला. ते पहा मॅम, सगळ्या बुटीक कलेक्शन दाखवते मी तुम्हाला. तुम्ही इकडे येऊन सगळं बघून जावा एक दिवस, पूर्ण आरामशीर या गोष्टीला तुम्ही बघून जावा. हे बॉटम आहे आणि हे डिजिटल प्रिंटचा दुपट्टा. हे किती पर्यंत असतं? हे मॅम, म्हणजे समजून घ्या की 500 रुपयापासून सुरुवात होते अशा टाइपच्या कलेक्शन. तसं तर सांगायला गेले तर 79 रुपयापासून सुरुवात होते कलेक्शन. पण जे थोडं हाय असतात, थोडं बुटीक वाले असतात, ते थोडं 500, 200, 300 रुपयापासून सुरुवात होणार आहे. प्युअर कॉटन आणि दुपट्टा तर आपल्या मुलींना, मोठी दुपट्टा तर नक्की आवडते. हे पहा, कटवर्कचा बॉर्डर आहे, पूर्ण चिकनकारीचा डिझाइन दिलेला आहे. स्मॉल पासून ते 4XL पर्यंत भेटून जाईल. आणि काही काही कुर्त्या अशा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 5XL आणि 6XL पण भेटून जाईल. पण ते डिपेंड करतं की ते वेगळे डिझाईन असतात. ह्या डिझाईन मध्ये खूप मुश्किलने भेटतं. हो, खूप मुश्किलने भेटतं. तर लाई मॅम, तुम्ही मला कलर सांगा, मी ते कलर ओपन करून दाखव. मला पिंकच कारण की मी असं का म्हणलं मॅमला, कारण की आता भरपूर लोक असे असतात मॅम की ज्यांना एवढं लांब येणं परवडत नाही, हो की नाही. तर आम्ही त्यांना फोटो पाठवून देतो. आणि काही लोक काय म्हणतात की जो फोटोज मध्ये आम्ही पाहतो तेच भेटेल का? भेटेल का? बरोबर. म्हणून त्याच्यामुळे म्हटलं की मॅमला कलर सांगा. तर मॅमनी हे सांगितलं, हे पहा, एकदम ऑफिशियल आहे, एकदम ऑफिशियल. ह्याला कपडा शाइन फॅब्रिक, वाव, जस्ट सिरियसली. आणि याला धूप छाव क्लॉथ म्हणतात मॅम. ओके, म्हणजे कसं थोडं सावलीमध्ये दुसरी कलर शाइनिंग मारते. हो, हे थोडस शाइनिंग प्रिंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे बॉटम एज इट इज सेम कलर. आणि हे पूर्ण डिजिटल प्रिंटचा दुपट्टा, 2.5 मीटरचा दुपट्टा राहील. हे पहा, हे ड्रेस मटेरियल आहे. इथे तुम्हाला खूप फॅन्सी कलेक्शन मिळतात. माझ्या हातात आवडलं, पहा, त्याला बॉबीला पण आवडलं. हे ड्रेस पीसेस आहे, ड्रेस पीसेस टोटली. हे हँडवर्कचा डिझाईन दिलाय, सिक्वेन्सचा काम आहे, टोन टू टोन डिझायनर आयटम आहे. आणि ह्याच्यापेक्षा ही एक अशी एक पॅटर्न आहे माहिती का, ज्याच्यामध्ये मोजडी फ्री मिळते. आणि हे पूर्ण हँडवर्कचा डिझायनर सूट आहे. आणि हिला एकदा शिवून वेअर केलं, आपल्या पद्धतीने आपण शिवू शकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं, मला असं वाटतं पंजाबी पटियाला आणि धोती पॅन्ट सारखा पण शिवलं तरी पण मस्त छान वाटेल. आणि हे आपला बॉटम आहे सिम्पल मध्ये, दुपट्टा आपल्याला बंदेज मध्ये दिलेला आहे बांधणी सारखा. हे पूर्ण तर आपल्या ड्रेस मटेरियलचा सेक्शन आहेच आहे, जिथे तुम्हाला डेली वेअर पासून पार्टी वेअर पर्यंत जे पाकिस्तानी सूट म्हणतात ते सुद्धा आपल्याकडे इथे भेटून जाईल. आपल्या अशा टाईपच्या गाऊन भेटेल, क्रॉप टॉप वगैरे मिळून जाईल. आणि हे हेवी लॉंग गाऊन आहे, हे आलिया कट पॅटर्न आहे. वाव,
सगळ्या व्हरायटीज भेटतात. आपण छान आहे, आपण छान आहे, हे पण चांगलं आहे, सगळे चांगले आहेत. 650 का 800 रुपये पासून सुरुवात आहे. ओके, हो अशा टाइपच्या. हे आपण सेपरेट घेऊ शकतो ना. हो हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं बल्क मध्ये घ्यायचं असं काही नाहीये. आपण हे थोडेसे हेवी रेंज वाला असेल ना, तर हेवी रेंज वाला असेल तरच घेऊ शकतो. ब्राइड तर हेवी रेंज वालीच घालणार ना तुम्ही, ब्राइड असतील तर. फुली आपल्याला ह्याच्यामध्ये दोन दुपट्टा मिळतात. बरोबर. हा, एक चुनरीसाठी आणि एक दुपट्ट्यासाठी. आणि राहिली गोष्ट, हे पहा अशा टाइपच्या. ए मम्मी, वाव, वेट पण वेट लग्न एकदाच होतं ना. पण कधी कधी मला पण असं वाटते की बाबा एवढा हेवी नेसतात फोन, मग नंतर लक्षात येत की बाबा लग्न तर एकदाच होतं. मग आपण मस्त जे आपला थोडस पार्टी वेअर म्हणतात ना, पाहू शकता अशा टाइपच्या पार्टी वेअर लँग्वेज आहे. जिथे हँडवर्कचा पाहिजे हँडवर्कचा भेटून जाईल. फुल्ली आपला 9000 वेलवेट वरती आहे. आणि मित्रांनो, हेच हा वेलवेट वरती हे एक प्राइस मी जर तुम्हाला सांगायला गेलं नाही ची प्राइस समजून घ्या. अशा टाइपच्या लेहंगाज आपल्याला 1000 रुपयापासून सुरुवात होतात. बापरे. हा, आणि बाहेर मार्केटमध्ये एक लेहंगा आपण परचेस करायला जातो तर 50,000, कधी कधी 1,00,000 काढलीये प्राइस म्हणून मला माहितीये. वाव, ब्लाउज मिळणार, दुपट्टा मिळून जाईल. अजून फुल्ली ब्राइडल पाहिजे तर हे पहा. आणि हे टेसर्स, वाव, खूप छान. मला वाटतं परत लग्न करू आता. ते तुम्हाला इथे नाईटीज मिळणार आहे. ओके, जे घरगुती बायका नाईटीज पण आहेत. नाईटीज आणि नाईट सूट सगळं आहे. हे पहा, मग इथे स्टार्टिंग 68 हे पहा. वाव, लायग्रा फॅब्रिक कॉटन मध्ये. आणि जे वेस्टर्न नाईटी पाहिजे असते ना, ब्रास, इनर कोटी, आउटर कोटी, पॅन्टी, तसल्या टाइपची व्हरायटी भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे. आणि नाईट सूट सुद्धा, आता काही मुली अशी म्हणणार की बाबा मी नाईटी नाही म्हणणार, तुमच्यासाठी नाईट सूट आहे. हे लागलं आहे ब्लाउज, ब्लाउज पीसेस आहे हे. हे सध्याला आता ट्रेंडिंग चालू आहे हेवी ब्लाउज मध्ये सिंपल सारी. हे पहा, दोन सेक्शन केलेले आहे मॅम. तिथे मुलांचे भेटतील कपडे, छोट्या मुलांचे आणि ते छोटी मुलींचे कपडे. जन्मलेल्या बाळापासून ते 14-15 वर्षाखाली फ्रॉक. हे फक्त सिंपल आहे बरं का, ह्याच्यापेक्षा ही हेवी, एक हेवी वाला दिखा ना चेतन, एसी टाइप का आहे. मग आमचे झाले की आम्ही येऊ इकडे. मी वेट करेन, तुम्ही कधी येतात. न्यू बॉर्न बेबी साठी ऍक्च्युली हे 2-4 महिन्याचं लेकोला इझिली होऊन जाईल. क्यूची मोजरी आहे किट्टूसाठी. आणि हे पहा, टोटली आपल्याला सेट मिळणार आहे. वाव, वेस्टर्न पण आहेत. हो, सगळं आहेत मॅम. इथे म्हणजे एक नाही अशी नाहीये, सगळ्या वस्तू आपल्याला. म्हणजे समजून घ्या, अजमेरा फॅशन हे वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. तुम्ही एकाच ठिकाणी या आणि सगळं शॉपिंग करून जा, वेगवेगळं जायची गरज नाही. आपण पार्सल बद्दल बोललो हे कस्टमरच्या डोळ्यासमोर पार्सल पॅकेजिंग होतोय. हे ऍक्च्युली हे बाय हँड डिपार्टमेंट आहे आपला. जे बाय हँड घेऊन जातात ना, तर तो हा डिपार्टमेंट आहे आपला. आपल्या मेन ट्रान्सपोर्टचा ऑफिस आहे. ठीक आहे, जिथे आपल्याला असे बंडल वगैरे इथे आणून ठेवतात. आणि हे असे पॅकेज आहे, काय पावसाळ्याचा असं सीझन आहे ना की पाऊस कधी येतो. पॅकेजिंग फुल्ली प्रॉपरली दिलं जाईल. आणि इथे तर सगळं पार्सलचंच आहे. आता संध्याकाळपर्यंत पार्सल निघून जातील, आज पर संध्याकाळपर्यंत. तर हा आपला मेन पार्सल डिपार्टमेंट आहे, जिथे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर माल पॅकेजिंग करू शकता. मी तरी खूप सारी शॉपिंग करणार आहे, तुम्हाला दिसेलच. दिवाळीला वगैरे मी गिफ्ट पण घेऊन चालली आहेत. मी लास्ट टाइमला आलेले त्याच्यापेक्षा जास्त नवीन, खूप भारी स्टॉक आहे. मला खरेदी करायला आवडेल आता.